क्लास 10 प्रैक्टिस सेट 1.3 पाहत आहोत आपण. क्वेश्चन फर्स्ट दिला आपल्याला प्रूव दॅट रूट फाईव्ह इज इरेशनल. आपल्याला रूट फाईव्ह हा नंबर इरेशनल प्रूव्ह करायचा आहे. सुरुवातीला आपण रूट फाईव्ह या नंबरला रॅशनल आहे असं अजून करूया. ओके हे बघा मी अजून करतोय. लेट अस अजून दॅट रूट फाईव्ह इज रॅशनल. बघा व्यवस्थित एक एक पॉइंट समजून घ्या. पहिल्या पॉइंट मध्ये मी काय केले की रूट फाईव्ह हा नंबर आपल्याला इरॅशनल प्रूव्ह करायचा आहे, पण मी या नंबरला रॅशनल आहे असं अजून केलं. कळलं का? आणि हा नंबर जर रॅशनल असेल तर प्रत्येक रॅशनल नंबर, हे बघा रूट फाईव्ह जर रॅशनल असेल तर प्रत्येक रॅशनल नंबर ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये असतो, किंवा आपण म्हणतो त्याला पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये. रॅशनल नंबरची डेफिनेशनच आहे पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये असलेल्या नंबरला आपण रॅशनल म्हणतो. ओके जर मी रूट फाईव्ह ला तात्पुरतं रूट फाईव्ह ला मी रॅशनल अजून केले तर मी रूट फाईव्ह ला असं लिहू शकतो ए अपॉन बी. आता हा जो रॅशनल नंबर आहे ए अपॉन बी, या दोन नंबर मध्ये काहीही कॉमन नसतं. बघा आपण रॅशनल नंबर लिहिताना असं लिहित नाही 2/4, ह्याला लेस करून लिहितो 2 1 2 2 2 4, म्हणजे ह्याला आपण 1/2 असं लिहितो. हे जे लिहिलंय आपण 2/4 हे चुकीचं आहे, रॉंग आहे. ओके रॅशनल नंबर मध्ये काहीही कॉमन नसतं. 2 आणि 4 यांच्या ठिकाणी दोन दोन कॉमन होतं, ते कट केलं म्हणजे 1/2 हा ओरिजिनल रॅशनल नंबर आहे. ओके आता बघा काय करायचं आपल्याला पुढं. इथे लिहून घेऊ आपण वेअर ए अँड बी आर इंटीजर्स. हे बघा रॅशनल नंबरची डेफिनेशन म्हणते ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये असतो, आणि ए अपॉन ए आणि बी हे कोणतेही इंटीजर नंबर असतो. आणि ह्याच्यामध्ये अजून ए अँड बी हॅव नो कॉमन फॅक्टर. ओके म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये काहीही कॉमन फॅक्टर नाहीये. हे आपले रॅशनल नंबर, हा आपला रॅशनल नंबर आहे. नंतर मी काय करतो बी ला या साईडला घेऊन जातो, म्हणजे नंबर मिळतो मला रूट फाईव्ह बी इक्वल टू ए. हे बघा बी ला मी राईट कडून लेफ्ट कडे ट्रान्सफर केलं, हा डिव्हिजन मध्ये होता तर हा गेला मल्टिपल मध्ये. आता मी या दोन्ही साईडची लेफ्ट आणि राईट साईड दोघांची पण स्क्वेअरिंग करतोय. बघा स्क्वेअरिंग बोथ द साईड. ओके बघा स्क्वेअरिंग केल्यावर काय मिळतं मला, ह्या ठिकाणी जर रूट फाईव्ह चा स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, राहतं फक्त फाईव्ह, आणि या ठिकाणी हे बी स्क्वेअर इक्वल टू मिळतं मला ए स्क्वेअर. ओके बघा आता मी काय करतो, आता मला या ठिकाणचा जो नंबर दिलाय हा नंबर आहे 5b² आणि राईट साईडला आहे ए स्क्वेअर, आणि हे दोन्ही पण नंबर कसे आहेत इक्वल आहेत. कळालं का? हे दोन्ही नंबर इक्वल आहेत आणि ह्या ठिकाणचा लेफ्ट साईडचा नंबर आहे 5b², म्हणजे बी स्क्वेअर हा नंबर काय आहे 5 न मल्टिपल आहे. हा नंबर जर 5 न मल्टिपल असेल तर हा सुद्धा काय येणार आहे 5 न मल्टिपल, म्हणजे ए स्क्वेअर सुद्धा काय येणार आहे 5 न मल्टिपल असणार आहे. आणि ए स्क्वेअर जर 5 न मल्टिपल असेल तर ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5 आपण असं लिहू शकतो. ओके जर ए स्क्वेअर 5 न मल्टिपल असेल तर आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 5. ओके ए स्क्वेअर हा नंबर 5 न डिव्हिजिबल आहे. आई जर स्क्वेअर नंबर 5 न डिव्हिजिबल असेल तर आपण अल्सो ए इज डिव्हिजिबल बाय 5 असं लिहितो. ओके आता हा नंबर 5 न डिव्हिजिबल आहे, मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक नंबर भेटला की ए हा जो नंबर आहे ह्याच्यासोबत 5 हे मल्टिपल मध्ये आहे. त्याच्यानंतर एक व्हॅल्यू तयार करायची आहे, पुट ए इक्वल टू 5c ही व्हॅल्यू मी घेतलीये. कारण ए स्क्वेअर कसा होता, ए स्क्वेअर 5 न मल्टिपल होता. मग ए स्क्वेअर जर 5 न मल्टिपल असेल तर 5 एक नंबर घेतला आणि सी या ठिकाणी कोणता पण एक इंटीजर आपण घेऊ शकतो आणि ए ची व्हॅल्यू आपण 5c असं लिहू शकतो. ओके म्हणजे वेअर सी इज एनी इंटीजर. आता ही व्हॅल्यू मला पुट करायची आहे या इक्वेशन मध्ये, म्हणजे मला काय भेटणार आहे
फाइव बी स्क्वेअर इक्वल टू फाइव सी ब्रैकेट स्क्वेअर. हे बघा मी फाइव सी ही जी किंमत आहे ए ची ती किंमत मी ए च्या ठिकाणी पुट केली आणि स्क्वेअर केलाय. स्क्वेअरिंग करून घेऊया. स्क्वेअरिंग केले तर आपल्याला नंबर मिळतो फाइव बी स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी फाइव सी स्क्वेअर. ओके ह्याला सॉल्व्ह करूया. हे लेफ्टचे फाइव राईटला घेऊन येऊया. इथं काय राहतं बी स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी फाइव सी स्क्वेअर डिवाइडेड बाय फाइव. हे बघा मी काय केले लेफ्ट जे फाइव होते ते फाइव मी राईटला नेले ते डिव्हिजन मध्ये गेले. फाइव वन चा फाइव 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 चा ट्वेंटी फाइव म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटायची तुम्हाला फाइव सी स्क्वेअर. ओके आता बघा या ठिकाणी आपल्याला भेटलं की ए इज डिव्हिजिबल बाय फाइव. आपल्याला या ठिकाणी एक पॉईंट भेटलाय तो पॉईंट म्हणतोय ए हा नंबर पाच ने भाग जाणारा आहे. ओके ए इज डिव्हिजिबल बाय फाइव आणि या ठिकाणी भेटतंय की बी इज डिव्हिजिबल बाय फाइव. तर बघा हे दोन्ही नंबर इक्वल आहेत. राईटचा नंबर आहे फाइव टाइम सी स्क्वेअर म्हणजे ह्या नंबरला सी हा मल्टिपल ह्या नंबरला फाइव हा मल्टिपल मध्ये आहे आणि ह्या नंबरला जर फाइव मल्टिपल असेल तर लेफ्ट नंबर बी स्क्वेअर याला सुद्धा फाइव हा मल्टिपल मध्ये असणार. म्हणजे आपण असं लिहू शकतो बी स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय फाइव आणि बी स्क्वेअर हा फाइव न डिव्हिजिबल असेल तर ऑल्सो बी इज डिव्हिजिबल बाय फाइव म्हणजे बी सुद्धा पाच ने भाग जाणारा असणार आहे. ओके बघा ह्या ठिकाणी आपल्याला पॉईंट भेटणार होता की ए इज डिव्हिजिबल बाय फाइव आणि या ठिकाणी भेटतंय की बी इज डिव्हिजिबल बाय फाइव. आणि आपण जर अजून केलं होतं की ए आणि बी हा एक आणि फॅक्टर नंबर घेतला होता आणि ह्यांच्यामध्ये काहीही कॉमन फॅक्टर नव्हते. ए अँड बी हॅव नो कॉमन फॅक्टर. पण आम्हाला इथं आढळून आलं की ए आणि बी ह्या दोघांमध्ये पण एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे पाच आहे. कळलं का? मग आपण जे अजम्पशन केलं होतं ते काय असणार आहे? रॉंग असणार आहे. आपण अजम्पशन केलं होतं की रूट फाइव्ह हा रॅशनल आहे आणि रूट फाइव्ह हा रॅशनल आहे हे अजम्पशन केलेलं आपण रॉंग आहे. तर आपण डायरेक्टली लिहू शकतो और अजम्पशन दॅट रूट फाइव्ह इज रॅशनल इज रॉंग देअर फोर प्रूव्ह दॅट रूट फाइव्ह इज अन इरॅशनल. ओके आवर अजम्पशन दॅट रूट फाइव इज रॅशनल इज रॉंग. ओके आपण केलेलं अजम्पशन कसं असणार आहे? रॉंग असणार आहे. आणि आपलं अजम्पशन जर रॉंग असेल की तो रॅशनल आहे हे रॉंग आहे तर तो कसा असणार आहे? तो असणार आहे इरॅशनल. ओके देअरफोर प्रूव्ह दॅट रूट फाइव इज एन इरॅशनल नंबर. ओके अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे.